नमस्कार, मी मधुरा, लेडीज स्पेशल मध्ये आपलं स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला गेले ते संरक्षण मंत्रीपदाची महत्वाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर टाकून आपल्याला संरक्षण मंत्रीपद मिळेल याची सुतराम कल्पनाही निर्मला सीतारामन यांना नव्हती। इंदिरा गांधी यांच्या नंतर पहिल्यांदाच देशाचं संरक्षण मंत्रीपद महिलेकडे देण्यात आलंय। पाहूया लेडीज स्पेशलचा हा विशेष रिपोर्ट। Nirmala Sitharaman, do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India. शपथ घेतेवेळी निर्मला सीतारामन यांना कल्पनाच नव्हती की त्यांच्या खांद्यावर अख्ख्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी येणार आहे। दुपारी 12:00 सुमारास पंतप्रधानांनी चीनच्या दिशेनं प्रयाण केलं। स्वतंत्र भारताच्या इतिहासातली पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री होण्याचा मान निर्मला सीतारामन यांना मिळालाय। इंदिरा गांधींनी संरक्षण मंत्रालय सांभाळलंय, पण पंतप्रधानपदी असताना संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त भार त्यांच्या खांद्यावर आला होता। इट इज अ व्हेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी दॅट द प्राइम मिनिस्टर अँड माय पार्टी चीफ अमित शाह जी हॅज गिव्हन मी। व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज there are going to be two women in the cabinet committee on security, Sushma ji, who is very senior leader of our party, and myself, together with of course the prime minister. संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी खरोखरच मोठी आहे, पण ही जबाबदारी सीतारामन यांना सहज मिळाली आहे असं नाही। गेल्या 40 महिन्यात सीतारामन यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्रालयाचा भार समर्थपणे पेललाय। सीतारामन वाणिज्य मंत्री असताना त्यांनी अनेक देशांशी व्यापारी करार केले, परिणामी देशात रेकॉर्ड ब्रेक थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे। निर्मला सीतारामन यांच्याच प्रभावी नेतृत्वामुळे भारताचे शेजारी राष्ट्रांशी असणारे व्यापारी संबंध वृद्धिंगत झाले, अर्थात अडेलतट्टू पाकिस्तानचा इथेही अपवाद आहेच। याच उत्तम कामगिरीच्या जोरावर सीतारामन यांनी ही झेप घेतलीय। सीतारामन यांचा राजकीय प्रवासही तसा फार मोठा नाही। JNU मधून अर्थशास्त्रात MA आणि MPhil ची पदवी घेतल्यावर त्यांनी लंडन मधील प्रसिद्ध कर सल्लागार कंपनी प्राइस वॉटर हाऊस कूपर मध्ये नोकरी केली आहे। त्यानंतर काही दिवस त्यांनी BBC वर्ल्ड सर्व्हिस साठी काम केलंय। 2008 सीतारामन भाजपमध्ये सामील झाल्या आणि या निमित्तानं तामिळनाडूतून एक चेहरा पक्षाला मिळाला। नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष असताना सीतारामन यांना भाजपच्या प्रवक्तेपदी नियुक्त करण्यात आलं। पुढच्या 4 सीतारामन टेलिव्हिजनच्या चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडताना कुठेही कमी पडल्या नाहीत। पुढे 2014 सत्ता आल्यावर मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र भार दिला। छोटे छोटे काम जो करते हैं हम सब वो भी देश के ही सेवा होते, मगर बीइंग द डिफेंस मिनिस्टर बहुत प्रायोरिटी के साथ और कमिटमेंट के साथ काम करना पड़ेगा, वो ही एक बड़ा चैलेंज है। वाणिज्य मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। 4 स्वतंत्र संरक्षण मंत्री नसताना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि सीतारामन यांच्या पुढे आव्हानांनी भरलेलं ताट आहे। पाक आणि चीनकडून होणाऱ्या कुरघोड्यांचे प्रयत्न बघता संरक्षण खात्यावर होणाऱ्या खर्चात वाढ करणं गरजेचं बनत चाललंय। त्यामुळे एकूण खर्चापैकी किमान 2% खर्च संरक्षणावर व्हावा यासाठी सीतारामन यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहे। देश युद्धसज्ज ठेवण्यासाठी सध्या असणाऱ्या पाणबुड्या, लढाऊ विमान, तोफा, रात्री लढण्यासाठी आवश्यक उपकरणं याचा तुटवडा भरून काढण्याची गरज आहे। DRDOचे देशात 50 प्रयोगशाळांमध्ये अमूलाग्र बदलांची गरज आहे। तिन्ही सेनादलांचा एकच प्रमुख नेमण्याची रखडलेली प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याचं आव्हान सुद्धा सीतारामन यांच्या समोर आहे। तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सायबर सुरक्षा आणखीन चोख करण्याची जबाबदारीही सीतारामन यांना पार पाडावी लागेल। जहां तक रक्षा विभाग का प्रश्न है, मेरे साथ जिन अधिकारियों ने सहयोग किया और सेनाओं ने के सभी विंग्स ने सहयोग किया, मैं उनका आभारी हूँ। पिछले 5-6 महीने जो मुझे इस बार उनके साथ काम करने का मौका मिला, कई निर्णय हम लोग ले पाए और मुझे पूरा विश्वास है कि श्रीमती निर्मला सीतारामन जो अपनी मेहनत और काबिलियत से इस स्तर पर आई हैं कि इस देश की वो रक्षा मंत्री बनी हैं, वो इसी मार्ग में आगे बढ़ेंगी।
निर्मला सीतारमण यांची संरक्षण मंत्रालयामध्ये लागलेली वर्णी तशी अनेकांना बुचकळ्यात पाडणारी आहे. पाकिस्तान आणि चीनकडून होणारे सततचे कुरघोडीचे प्रयत्न सर्वोच्च स्तरावर आहेत. अशा वेळी संरक्षण खात्याची थोडीफार कल्पना असणारा माणूस मंत्रीपदी असायला हवा होता असा टीकेचा सूरही यानिमित्ताने उठू लागलाय. पण निर्मला सीतारमण यांना टीका नवी नाही, त्यामुळे टीकेला सामोरं जाऊन जिथे चूक असेल तिथे ती बरोबर करण्याची त्यांची स्वभाव वैशिष्ट्य त्यांना संरक्षण मंत्रालयाचा भार हाताळण्यात नक्कीच मदत करेल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. लहानपणापासूनच बंडखोर अशी निर्मला सीतारमण यांची ओळख. JNU मध्ये असताना आंदोलनात आक्रमकपणे सहभागी झालेल्या निर्मला नंतर तेवढ्याच संयमी झाल्या. गेली 10 वर्ष अत्यंत संयमानं आणि नेटानं त्यांनी भाजप प्रवक्त्या म्हणून भूमिका मांडली. निर्मला सीतारमण यांचा मदुराई ते दिल्ली वाया लंडन हा प्रवास कसा होता पाहूयात. अतिशय शांत आणि संयमी पण तेवढंच बंडखोर व्यक्तिमत्व. गेली 10 वर्ष भाजपची भूमिका चोखपणे मांडणाऱ्या निर्मला सीतारमण आता भारताच्या सीमांचं रक्षण करणार आहेत. जन्म आणि बालपण तमिळनाडूतल्या मदुराईमधलं. वडील रेल्वेमध्ये आणि आई गृहिणी. वडिलांची नोकरी फिरती असल्यानं चेन्नई आणि तिरुचीमध्ये शालेय शिक्षण झालं. घरामध्ये शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व. दिल्लीच्या JNU मध्ये अर्थशास्त्रातलं MA सुरू असतानाच राजकारणातले सुरुवातीचे धडे गिरवले. तिथेच निर्मला यांची भेट त्यांचे पती प्रभाकर परकला यांच्याशी झाली. काही वर्षातच मदुराईची ही मुलगी आंध्र प्रदेशची सून झाली. प्रभाकर यांचे वडील काँग्रेसचे नेते आणि PV नरसिंहरावांचे निकटवर्तीय. निर्मला आणि प्रभाकर यांचं लग्न झाल्यावर प्रभाकर यांना स्कॉलरशिप मिळाली आणि दोघेही लंडनला गेले. ह्या सगळ्यात निर्मला यांची PhD अर्धवटच राहिली. लंडनमध्ये एका होम डेकोरच्या दुकानात सेल्स डिपार्टमेंटमध्ये निर्मला नोकरी करू लागल्या. तिथे क्रिसमसच्या काळात रेकॉर्ड ब्रेक सेल केल्यामुळे निर्मला यांना शॅम्पेनची एक बाटली बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यानंतर निर्मला यांनी प्राइस वॉटर हाऊस कूपर्समध्ये संशोधन विभागात काम सुरू केलं. काही काळ BBC मध्ये काम केल्यानंतर बाळाची चाहूल लागली आणि दोघेही भारतात परतले. निर्मला सीतारमण यांनी मुलीला जन्म दिला. हैदराबादमध्ये त्यांनी प्रवरा शाळेची स्थापना केली. दरम्यानच्या काळात त्या सुषमा स्वराज यांच्या संपर्कात आल्या आणि 2003 साली त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य झाल्या. त्यांचे पती प्रभाकर परकला हे आंध्र प्रदेश सरकारमध्ये संपर्क सल्लागार आहेत. त्यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा आहे. निर्मला सीतारमण यांना प्रभाकर यांचा चांगला पाठिंबा आहे. कुटुंबाकडून मिळणाऱ्या ह्याच पाठिंब्याच्या जोरावर आता त्या नव्या दमदार इनिंगसाठी सज्ज झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. मोदींच्या मंत्रिमंडळात आतापर्यंतच्या सर्वाधिक महिला कॅबिनेट मंत्री आहेत. महिलांच्या हाती देशाच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या देताना मोदींनी योग्य असा संदेश दिलाय. त्याचवेळी देशात जवळपास 50% मतदार असलेल्या महिलांवर मोदींनी लक्ष केंद्रित केलंय. ही तयारी आहे 2019ची. मोदी मंत्रिमंडळातल्या या 6 शिलेदार. मैं सुषमा स्वराज. आय निर्मला सीतारामन. आय मेनका संजय गांधी. मैं उमा भारती. मैं स्मृति जुबिन ईरानी. आय हरसिमरत कौर बादल. स्वतंत्र भारतातल्या सरकारमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं महिला कॅबिनेट मंत्री असण्याची ही पहिलीच वेळ असावी. मोदी सरकार पहिल्यापासूनच महिला सशक्तीकरणासाठी आग्रही राहिलं आहे. आता संरक्षण मंत्रालयासारखी आव्हानात्मक जबाबदारी निर्मला सीतारमण यांच्या खांद्यावर देऊन सरकारनं पुन्हा एकदा योग्य संदेश देशाला आणि जगालाही दिलाय. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण या दोघींचाही कॅबिनेट संरक्षण समितीमध्ये समावेश आहे. आतापर्यंत सुषमा स्वराज यांनी माणुसकी, राजकारण आणि मुत्सद्देगिरी याचा सुयोग्य मेळ साधत परराष्ट्र खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आता चीन आणि पाकिस्तान या दोन्ही शेजाऱ्यांबरोबरचे संबंध संवेदनशील झालेले असताना महत्वाची भूमिका निर्मला सीतारमण यांना घ्यावी लागणार आहे. महत्वाचं म्हणजे भविष्यात कधीही युद्धाचा प्रसंग आलाच तर त्या संदर्भातले महत्वाचे निर्णय या दोघींनाच घ्यायचे आहेत.
जगभरातल्या देशांशी चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून उत्तम संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी सुषमा यांच्यावर आहे. तर त्याचवेळी भारताकडे कोणीही वाकडी नजर करून पाहणार नाही, त्यासाठी शस्त्रसज्ज राहण्याचं आव्हान निर्मला सीतारमण यांच्याकडे आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातलं तिसरं महत्वाचं नाव म्हणजे महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी. गर्भवती महिलांना 6 महिने प्रसूती रजेसह अनेक महत्वाचे निर्णय मनेका गांधींनी घेतले. बेटी बचाओ बेटी पढाओ, लैंगिक छळाविरोधात थेट तक्रार अशा अनेक सुविधा त्यांनी महिलांना उपलब्ध करून दिल्या. त्याशिवाय मनेका गांधी सोशल मीडिया फ्रेंडली असल्यानं एखादी तक्रार ट्विटरच्या माध्यमातून करण्यात आली तर त्याची तात्काळ दखलही घेतली जाते. उमा भारती यांची छबी तुलनेनं वादग्रस्त राहिली असली तरी त्यांच्याकडे स्वच्छता आणि पेयजल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आलाय. स्मृती इराणी यांचा प्रवास मनुष्यबळ, वस्त्रोद्योग आणि आता माहिती आणि प्रसारण मंत्री, त्याशिवाय वस्त्रोद्योग मंत्री असा राहिलाय. राजकारणातली ही तुलसी मोदी मंत्रिमंडळाची शोभा वाढवते. तर अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्यावरचा विश्वासही मोदींनी कायम ठेवलाय. सत्ता कायम ठेवायची तर जवळपास 50% मतदार असलेल्या महिलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे मोदींनी पहिल्यापासूनच ओळखलंय. त्यासाठीच बेटी बचाओ बेटी पढाओ योजना, 6 महिने प्रसूती रजा, सुकन्या समृद्धी योजना, उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातल्या महिलांना गॅस सिलेंडर, घरोघरी शौचालयांसाठी आग्रह, ट्रिपल तलाक विरोधी भूमिका घेत मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न, ही महत्वाची पावलं मोदी सरकारनं उचलली. सरकारच्या ट्रिपल तलाक विरोधातल्या भूमिकेचा उत्तर प्रदेशात पक्षाला फायदा झाल्याचंही बोललं जातं. एकीकडे अशा विविध योजनांच्या माध्यमातून मोदींनी थेट स्वयंपाकघरात जाऊन महिलांच्या हृदयाला हात घातलाय, तर दुसरीकडे थेट भारताच्या सीमांवरची देखरेख महिलांकडे सोपवून मोदींनी महिलांची मनगट आणखीन बळकट केली आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.